सांगा मी कुठं असन, गेस करू शकता तुम्ही, सांगा मी कुठं असन, आजूबाजूला कोणीच नाही आहे. मी भाई आलो पुण्यात, नाही मला जायचं तसं साताऱ्याला आहे, पण साताऱ्याला नाही काय डायरेक्ट बस नव्हती म्हणून मी आलो पुण्यात. इथून मी त्या लोकांपाशी चाललो जे लोक मला साताऱ्यात घेऊन जाईल. तर आता भाई इथून माहिती काय, मोठ्या शहरात आलो ना, आता मोठ्या मोठ्या गोष्टी होईन. आता मी ॲटोनं नाही फिरन, आता मी ओलानं फिरन. स्वतःची गाडी स्वतःची नाही राहीन, भाड्याचीच राहीन, पण स्वतःसारखी राहीन. आता भाई नाही, आता आपण बळा आदमी हो गया, बळे शहर मी आ गया, तो कामे भी बळे काय म्हणते त्याले, काम आपण मोठे मोठे करू ना आपण. तर मी बिपिन मावरे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सरचं स्वागत करीत आहे. सर मग तिथून ते ओला करायचे आहे, तर मग ते ओला म्हणजे कशी करायला लागते बुक? मी कधी केली नाही. बरं मी कात्रजला देतो मग डायरेक्ट. हो हो, पैसे वाजले, पैसे वाजले, ओला कॅन्सल. कोणत्याही शहरात ना यार पायदळ फिरायचीच मजा आहे, पण जे मजा आहे माहिती आहे का, गाडीत बसून फिरायची आहे ना ते आहे नाही. पण सध्या पाणी चालू आहे त्या कारणाच्यानं बाहेर फिरणं काही कामाची गोष्ट नाही आहे. छत्री काढली होती, ठेवून दिली वापस, लेडीज छत्री आहे ते. ओलाच्या नावाखाली सिटी बसचा चक्कर आणला, कैसा लगा मेरा मजाक? काय ॲटोवाला 20 रुपये मागून राहिला होता, मग काय दिले 10 रुपये? एक तर स्टार लोकांनी ॲटोत बसा, त्याच्यात तुमचे डिमांड चलेगा नाही भाई? जोक आहे, जोक हा. हे लोक सोबत असल्यावर काही टेन्शन राहते का भाई? सुखरूप आहे मी पुण्यामध्ये. आता जे आकाश सर आहे इथं बसणार आहे ते नंतर, त्यांनी मला रिसीव केलं आहे आणि तिथून मग आम्ही वाईसाठी निघणार. पहिले तर त्यांच्या घरी जाऊ, फ्रेश होऊ, कपडे चेंज करू, आणि आता 9:30 झाले आहे. तर पुढचं तुम्हाला माहीतच पडेल आता कसं कसं काय काय होणार आहे, कारण की मलाही माहीत नाही कसं कसं काय काय होणार आहे. तर शाही काम है बेटा अपना. ताई उपमा मस्त झाला होता. उपमा उपमा होता ना? माझ्या घरची मला नेहमी म्हणते मस्का लावून कोणी तुझ्या जोडून शिकाव म्हणते कोणी मस्का. मी घरी नसलो कोणाला काही कारणच नाही. एक तर असेस ना भाऊ वगैरे नाही बघ, घरी असलो की शांत राहत नाही घर, घरी नसलो की मग एकदम सायलेंट. ओके, एक तर भांडणं चालू राहते नाही. विदर्भातला माणूस पुण्या साईडनं आला का बस, त्याचे स्वाभाविक 2-3 प्रश्न असते भाई. फ्लॅट सिस्टीममध्ये जर आला तर फ्लॅट कितीचा आहे, एवढा कितीचा पडला, मग किडण्या विका लागल्या काय, असे स्वाभाविक छेडछाडीवाणी प्रश्न राहते आपले भाई. याच्या व्यतिरिक्त आपण विचारच नाही करत कोणत्या गोष्टीचा. माझ्या डोक्यात आले हे प्रश्न, पण मी सरांना काही विचारून नाही राहिलो, नाही विचारतही नाही, चांगलं नाही वाटत ते. माणसाची ओळख भाई त्याच्या चपलीवरून होते. मी लय कचरा माणूस आहे. So
आकाश सरांच्या एका घरात नाश्ता झाला, दुसऱ्या घरात जेवण, तिसऱ्या घरात बसायचंय ना. सातारा पुणा सांगली फास्ट लोक आहे. जेवण झालं का लवकर निघायचं. आमच्या इथे सोप पहिले पहिले असा सोपा सोप आण रे सुपारी आण रे मग दोन तीन गोष्टी मग निघा काम आलं. आमच्याकडे फास्ट आहे, फास्ट फास्ट सकाळी सहाले सेट लागते ना. आमच्या इकडे सकाळी सहाले सांगायचं, साडेआठले उठायचं, साडे दहाले टेक पहिला. खाल्लं गिल्लं सारं झालं, गावाचं नावच नाही विचारलं. भाई मला इथं माहित आहे का आज लय सारे झटके बसणार आहे. तुम्हाला बसणार आहे पण झटके आहे ना सगळे आहे ना. नशीब झटकेवाले आहेत. हॅलो रामजी. येस सर. यांना तुम्ही पाहिलं असाल, पाहिलंच आहे. मी ह्यांना पाहिले, मला पाहिलं नाही. ह्यांना पाहिले खूप खुश झालो ह्यांना बघून. थँक्यू सर ह्यांना आणल्या. तुमच्या हा पहिले त्या माणसाचे मी पाहिला मी झाला आणलं आणलं बाप असं काही नाही. मी सांगत नाही की आतापासून डायरेक्ट डायरेक्ट चेहरेच दिसन, पण मला बाथरूमची गरज आहे पहिले. तुमचा मित्र भाई साताऱ्यात अशा लोकांसोबत काम करून राहिला की कशा लोकांसोबत काम करून राहिला हे मलाही विश्वास नेऊन राहिला की मी अशा लोकांसोबत काम करून राहिलो. आज थोडासा नर्वस आहे बट मी त्याची एक एक झलक तुम्हाला नक्की दाखवेन. आज प्री वाच आहे त्याच्यासोबत मी, पण होईन, नक्की होईन. आमची दोस्ती लवकर होईन. अरे ब्लॉक तर झाला आहे अशा वाटत बघा. सांगायचं लागा. चटणी मसाला मार्केट तुम्हाला नवीन व्लॉग बघायला भेटेल. सो उद्या सकाळी 8:30 येस. थोडा नर्वस आहे मी आज. तर फायनली मी साताऱ्याला पोहोचलो आणि आज मी पहा कोणासोबत आहे. तर इथंच आपला ब्लॉग संपत आहे आजचा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा. चला बाय.